सगळ्यात आधी मला सांगावंसं वाटतंय की मागील वर्षी जेव्हा पहिली लाट आली होती त्यावेळेस फेब्रुवारी ते मार्चच्या मध्यभागी साधारणतः चोपडा होमिओपॅथिक असोसिएशन जी काही आमची चोपडा तालुका वैद्यकीय होमिओपॅथिक डॉक्टरांची एक असोसिएशन आहे ज्याच्यामध्ये आपण फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणजे जे पोलीस अधिकारी पोलीस वर्ग त्यांचे ग्रामीण शहरी पोलीस स्टेशन सगळ्या बँक्स नंतर सिव्हिल हॉस्पिटलचे स्टाफ पी एच सी नंतर आशा वर्कर्स असे भरपूर लोक होते तलाठी ग्रामसेवक त्यांचे कार्यालय तहसीलदार कार्यालय एवढ्या सगळ्या लोकांना आम्ही आर्सेनिक व्यतिरिक्त बरेच औषधे दिले होते जेणेकरून सगळ्यात आधी ज्यावेळेस पहिली लाट आली त्यावेळेस औषधं ज्या लोकांना माहीत नव्हते त्याच्यामध्ये आम्ही फक्त एक पर्याय म्हणून दिला होता त्यांच्यामध्ये साधारणतः 2 ते 2.5 महिन्यामध्ये बरेचसे बदल दिसून आले ते लोक सहसा आजारी पडले नाही किंवा त्यांना करोना संदर्भात काही तक्रारी पण नाही आल्या तर त्याचा अभ्यास करून आम्ही मागील वर्षी आणि ह्या वर्षी दरवेळेस आम्ही त्याच्यावरती अपडेट करतोय जेणेकरून लवकरात लवकर होमिओपॅथीमध्ये सुद्धा त्याचं उत्तर मिळू शकेल. जसं आता समजा की आपण उत्तर तर कोणाकडेच नाही आहे, समजा आता परिस्थिती बिघडत चालली आहे, लोक फक्त आर्सेनिकचा विचार करत होते. आर्सेनिक व्यतिरिक्त होमिओपॅथी हा एक मोठा सागर आहे, याच्यामध्ये एवढ्या औषधी आहेत की त्याच्यावरती अभ्यास एका जणाने करणं हा खूप कठीण भाग आहे. याच्यामधून उत्तरं जसे जसे सापडत आहेत तसं लोक अपडेशन करत जात आहेत, वॅक्सिनसुद्धा अपडेट करून आलेली आहे, त्याच पद्धतीने औषधंसुद्धा अपडेट होतील कारण की प्रत्येक वेळेस त्याची परिस्थिती बदलते, वातावरण बदलत आहे, त्याचे सिमटम्स बदलत आहे, त्याचे म्युटेशन्स बदलत आहे, त्या पद्धतीने आपल्याला तयारीत राहावं लागेल. हळूहळू आम्ही त्या गोष्टींवरती विचार करून वेगवेगळ्या लोकांचे मीटिंग्स घेऊन किंवा आपण त्याच्यावरती चर्चा करून आम्ही बऱ्यापैकी आर्सेनिक पलीकडे खूप काही दिलं आहे ज्याच्याने खूप लोक प्रिव्हेंट पण झालेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आता हॉस्पिटलायझेशनमध्ये सुद्धा काही ठिकाणी अडचणी येतात, बरेच औषधं सुरू आहेत त्यामधूनसुद्धा त्यांना उत्तर नसेल भेटत, तर आम्ही त्यांना एक पर्याय म्हणून होमिओपॅथी औषधंसुद्धा देऊ शकतो जेणेकरून त्यांना मदत होईल. या परिस्थितीत या शासनाचं रोम दिसत नाही किंवा आढळून येत नाही अशा प्रतिक्रिया येतात काय ना? सर्वसामान्यांमध्ये कसं आहे, जनजागृतीचं काम हे सर्व संस्थांनी केलं हवं. साधारणतः जसं आपण होमिओपॅथी म्हटलं तर 250 ते 300 वर्ष जुनी आहे, आयुर्वेदिक 1000 वर्ष जुनी असेल, ॲलोपॅथी खूप जुनी आहे. मला तरी वाटतं की जनरली जेव्हा आपल्या घरात प्रॉब्लेम असेल तेव्हा सगळे मिळून काम करतात, त्यावेळेला आपण सगळ्यांनी मिळून जसं की ॲलोपॅथी असो होमिओपॅथी असो आयुर्वेदिक असो कोणीतरी कसे तरी कन्सेप्ट ॲड करून सगळ्यांनी एक हॉलिस्टिक पद्धतीने जरी उपचार केले तर मला वाटेल रुग्णांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. डॉक्टर साहेब, कोरोनाचे पेशंट वाढत आहे, होमिओपॅथीचं असं प्रभावित औषध कुठलं आहे हे तर रुग्णांना दिलासा देऊ शकतात. होमिओपॅथिक ही पद्धती ही रुग्णांच्या लक्षणानुसार व त्यांच्या त्या लक्षणांच्या परिस्थितीनुसार औषधांची सांगड घातली जाते. साधारणतः प्रत्येक रुग्ण हा वेगवेगळा असू शकतो, पण सध्या काही औषधं असे आहेत की ते जसं समजा आता आर्सेनिक आलं सगळ्यांना ज्ञात आहे, पण ते तेवढं एकच औषध म्हणजे होमिओपॅथी आहे असं नाही आहे. जसे की आता आय सी यू लेवलला गेल्यानंतर पेशंटला कुठले मेडिसिन द्यावं लागतील, त्याचं एस पी ओ टू मॅनेज होत नसेल तर काय द्यावं लागेल, किंवा अंगदुखी असेल, ताप असेल, व्हायरल सिमटम असेल तर काय द्यावं लागेल, सगळ्यांची सिमटोमॅटोलॉजी वेगळी आहे, सगळ्यांचे औषधं वेगळे येतील. तुम्ही जवळच्या कुठल्याही होमिओपॅथिक डॉक्टरांकडे सल्ला घेऊन त्यांची औषधी घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ह्या त्रासापासून तीव्रता जरी कमी झाली तरी चालेल आणि कदाचित भविष्यात याचे जे साईड इफेक्ट्स होत आहेत काही लोकांमध्ये ते पण आपण वाचवू शकतो. एक सल्ला घ्यायला काही हरकत नाही, जर कॉम्पिटंट नसतील किंवा जर तुम्हाला वाटत नसेल किंवा नाही या मेडिसिन आपल्याला कसं काय घ्यायच्या
तर आधी तुम्ही तुमची ट्रीटमेंट जी स्टार्ट आहे ती संपल्यानंतर मग तुम्ही घेऊ शकता. त्याचेसुद्धा साईड इफेक्ट्स वगैरे किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या जात नाही आहेत किंवा जे सिमटम्स खूप दिवसापर्यंत पेशंटच्या सोबत राहतात ते सिमटम्स कमी करण्यामध्ये आपण 100% मदत होमिओपॅथीने करू शकतो. साधारणतः होमिओपॅथी खूप मोठं शास्त्र असल्यामुळे जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हा सगळ्यात फायदेशीर उपाय आहे. रुग्णांची मानसिकता अशी झाली की जर ॲलोपॅथी उपचार घेतल्यानंतरच बरा होऊ शकतो तर होमिओपॅथीचा रोल कुठंतरी कमी पडतो का असं वाटतं? नाही, सगळ्यात आधी काय आहे की रुग्णसंख्या ही जी आहे की ॲलोपॅथी घेतल्यानंतर असो होमिओपॅथी असो किंवा आयुर्वेदिक असो, सगळ्यात आधी आपल्याला जीव वाचवणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी आपलं काम की आपण त्याबद्दल अवेअरनेस केला पाहिजे की तुम्हाला जो त्रास होतो आहे त्याच्यातून तुम्ही कसे लवकर मुक्त होणार ते तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा. सध्याच्या घडीला रुग्णसंख्या ही जी येते ती खूप दिवसांच्या कालावधीनंतर येते, म्हणजे सिमटम्स सुरू झाल्यानंतर कदाचित 5 ते 6 दिवस 6 नंतरच ते पेशंट आपल्याला बघायला भेटत आहे. त्याच्यामध्ये ही सिव्हिअरिटी खूप वाढलेली असते, तर त्या पिरियडमध्ये त्याला ऑक्सिजन, हॉस्पिटलायझेशन, आयसोलेशन ह्या सगळ्या गोष्टी लागणारच आहे. तर तो पर्यायासोबत होमिओपॅथी किंवा इतर कुठलेही पॅथी घेणं हे सोयीस्कर असेल, पण कधी ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेत असाल तेव्हा. कुठल्याही एका गोष्टीवर अवलंबून राहणं हे चुकीचं आहे. माझं एकच म्हणणं होतं की सगळ्यांनी एकत्र मिळून जर काम केलं तर सहज आपण याच्यातून ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास सहज मदत होईल. कुठल्याही एका सिस्टीमवरती किंवा असं खूप काही डिपेंड राहणं गरजेचं नाही आहे, कारण कसं आहे की व्हायरल म्युटेशन वारंवार बदलत आहेत. कदाचित अभ्यास त्यांचा पण भरपूर होतो आहे, आमचा पण होतो आहे, पण ती सांगड एकत्र जर झाली किंवा ज्याला फायदा घेता आला त्याने नक्की घ्यावा, जवळपासच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि त्यांचा सल्ला घेऊन